होते आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी एका अजून महत्वाच्या घडामोडीकडे आपण वळतोय संग्राम थोपटे यांच्या नाराजीबाबत बाबत बाळासाहेब थोरातांनी वक्तव्य केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी काल काँग्रेस भवनामध्ये तोडफोड केलेली होती कार्यालयाची तोडफोड करण्यात आली त्यांची नाराजी उघडपणे त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून बोलून दाखवली गेली त्याच नाराजीबाबत बाळासाहेब थोरात काय म्हणाले बघूयात पुण्यात घडलं तसं घडायला नको होतं संग्राम थोपटे हे आमचे आमदार आहेत खूप चांगला चांगलं काम त्यांचं आहे आणि संधी द्यायला पाहिजे ते ही खरं आहे आम्ही देऊ शकलो नाही आणि कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला परंतु आमची चर्चा आहे एकत्र आम्ही एकत्र बसू एक आणि समज आम्ही काढू तर संग्राम थोपटे यांनी काय या सगळ्यावर म्हटलंय त्यांची काय प्रतिक्रिया ती ही जाणून घेऊयात आज सकाळीच मी बोरला आलोय दिवसभर कारखान्यावर होतो आणि आता घरी आलोय बोरच्या घरी खरं तर ह्या प्रकाराची कुठलीच माहिती मला पण नाही मी आता टी व्हीद्वारे चॅनलद्वारे हा सगळा प्रकार त्या ठिकाणी झालेला पाहतो आहे निश्चितच हा जो प्रकार झाला आहे तो निंदनीय चुकीचा आहे आणि आता हे कोण कार्यकर्ते आहेत काय आहेत ह्याची निश्चित मी पण माहिती घेतो आहे शहरातले आहेत का ग्रामीणचे आहेत का आणखीन कुठल्या विरोधी पक्षातली कोणी लोकांनी विनाकारण ह्याच्यामध्ये कुठेतरी गालबोट लावा म्हणूनचा प्रयत्न केला आहे काय याची शहानिशा निश्चितच माझ्याकडून मी घेतो आहे आणि आता पक्षीसृष्टीने निर्णय दिलेला आहे तो मान्यच आहे अजित पवार हे मंत्रालयातील जुनं दालन बदलणार आहेत अंधश्रद्धे पोटी अपशकून दालन म्हणून या आधी उपमुख्यमंत्री पदावर असतानाच दालन घेण्याचं पवार यांनी यंदा टाळलेलं आहे अशा चर्चा रंगतायत प्रधान सचिव सीताराम कुंटे यांचं असलेलं कार्यालय अजित पवार वापरतील असं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाला ला लागून असलेलं उपमुख्यमंत्री पदासाठीचं रिक्त दालन फारच फलदायी नाही अशी समजूत राजकीय नेत्यांची असल्यानं या दालनात अजित पवार जात नाही आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला खरा पण त्याची अंमलबजावणी खरंच तितकी होती का ती मुळात मंत्रालयामध्ये याचं प्रमुख कारण आहे की माझ्या मागे जे महत्वाचं दालन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या लागून असणारं हे दालन आहे उपमुख्यमंत्रीपद यापूर्वी ज्या ज्या वेळेस झालं त्या त्यावेळेस हे दालनामध्ये उपमुख्यमंत्री यांनी कार्यभार पाहिला विशेष म्हणजे ज्यावेळेस मंत्रालयाला आग लागली आणि त्याच्यानंतरनं कालांतराने मंत्रालयाचं नूतनीकरण करण्यात आलं त्यावेळेस ता देखील याच दालनामध्ये उपमुख्यमंत्री तत्कालीन अजित पवार यांनी कार्यभार स्वीकारला होता पण कदाचित असं म्हणतात की हे शकून फा, ना नाही या फारसं त्यामुळे अजित पवारांनी आता हे कार्यालय स्वीकारण्याचं आहे याचं कारण आहे की आघाडी सरकार गेल्यानंतर दोन हजार चौदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री पद जरी नसलं तरी त्याच दर्जाचे अधिक खाते हे एकनाथ खडसेंकडे होते त्यावेळेस एकनाथ खडसे यांनी हे खतं घेतलं एकनाथ खडसे यांना ते फारसं लाभलं नाही त्यांना महसूलपद गमावं लागलं चौकशीच्या फेऱ्यात अडकले ज्यावेळेस अजित पवार या कार्यालयामध्ये होते त्यावेळेस त्यांच्याकडे सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला त्यांच्यावर देखील चौकशी सुरू झाली होती कालांतरानी ज्यावेळेस खडसे यांचा राजीनामा झाला त्यानंतरनं भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर भाऊसाहेब फुंडकर हे त्या दिसत आहेत भाऊसाहेब फुंडकरांनी हे दालन वापरलं आणि त्यानंतरनं मग भाऊसाहेब फुंडकर यांचं देखील आकस्मिक निधन झालं यामुळे हे कार्यालय फारसं चांगलं नाही असं म्हणत आता अजित पवार यांनी यावेळेस कार्यालय बदलण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे माझ्या समोर जे, जे दिसतं त्या साईडला मुख्यमंत्री कार्यालय आहे आपण जिथे आहोत ते उपमुख्यमंत्री कार्यालय आहे पण आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण ते ज्या ठिकाणी सचिव बसतात बरोबर ह्या केबिनच्या अपोजिट साइडला ज्या ठिकाणी आय एस ऑफिसर सेक्रेटरी प्रधान सचिव सीताराम कुंडे यांचं केबिन आहे तिथे बसण्याची तयारी केली आहे तिथे त्याच्या स्वरूपाचं काम देखील सुरू केलंय मग प्रश्न उपस्थित होतो की जिथे ज्या नेत्यांनी ज्या राजकीय पुढाऱ्यांनी पुरोगामी म्हणायचं त्या नेत्यांनी त्याची अंमलबजावणी कधी करायची मुळात प्रश्न असा येतो की या मंत्रालयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सुरू झाला त्याची अंमलबजावणी तर राहील लांब पण राजकीय नेतेच मात्र स्वतःच्या अनुषंगाने स्वतःला सोयीस्कर असे केबिन बदलतायत मग वेगवेगळे पूजा अर्चा करतायत यामुळे खरंच प्रश्न उपस्थित होतो मग सर्वसामान्य जनता याबाबत विचार का करेल व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण